मी पूजा प्रधान आणि तुम्ही बघत आहात वीकेबी स्पेशल। नागपूर विधान परिषद निवडणुकीत गुरुवारी मोठा ट्विस्ट आला। भाजपचे उमेदवार चंद्रशेखर बावनकुळे यांच्या विरोधात काँग्रेसने भाजप मधूनच आलेले रवींद्र उर्फ छोटू भोयर यांना उमेदवारी देऊ केली होती, मात्र काँग्रेसने ऐन वेळेवर पक्षाचे उमेदवार छोटू भोयर यांना डच्चू देऊन अपक्ष उमेदवार मंगेश देशमुख यांना पाठिंबा दिला आणि इथेच छोटू भोयर यांचा गेम झाला। काँग्रेसने दिलेला लॉलीपॉप भोयर यांना चांगलाच महागात पडला आणि याला कारण ठरले काँग्रेसमधील अंतर्गत वादळ। भाजपमधून आयात केलेले रवींद्र भोयर यांची उमेदवारीच बदलण्यात यावी असा आग्रह काँग्रेसच्या ज्येष्ठ मंत्र्यांनी धरला। भोयर यांच्याऐवजी अपेक्षित उमेदवार मंगेश देशमुख यांना काँग्रेसचं समर्थन जाहीर करण्याचा प्रस्ताव डायरेक्ट हायकमांडकडेच पाठवण्यात आला। हायकमांडनेही हा प्रस्ताव मंजूर करून छोटू भोयर यांचा चांगलाच पोपट केला। काँग्रेसचा स्वभाव जसा आहे, स्थिर मानसिकता नाही आहे, वेळ पाहून आपली वाट बदलण्याची त्यांची प्रवृत्ती आहे आणि ते जुना काळापासून आजपर्यंत ते टिकून आहे, कायम आहे आणि ते पुढेही अशी राहिली तर भारतीय जनता पक्षाला याचा नेहमी फायदाच होणार आहे अशी आम्हाला खात्री आहे। भारतीय जनता पक्षाचा एकही मतदाता इकडून तिकडून होणार नाही। भारतीय जनता पक्षाचा फक्त एकच मत फुटला होता, तो होता छोटू भोयरचा। आता तोही काँग्रेसला मिळेल की नाही अशी शंका निर्माण झालेली आहे। तसे पाहता अखिल भारतीय काँग्रेस समितीच्या संमतीनेच भोयर यांना उमेदवारी जाहीर झाली होती। गडकरी फडणवीस यांच्या शहरातील भाजपचा नगरसेवक फोडला म्हणून काँग्रेस नेत्यांनी स्वतःची पाठही थोपटून घेतली होती। भोयर काहीतरी चमत्कार घडवतील असा दावाही काही काँग्रेस नेत्यांनी छाती फुगवून केला होता, मात्र एकाएकी काँग्रेसच्या घटनाक्रमात अचानक बदल झाला आणि भोयर यांच्यावर आरोप प्रत्यारोप सुरू झाले। भोयर ताकदीने निवडणूक लढत नाहीये, मतदारांशीही त्यांचा संपर्क कमी होतोय असा सूर पक्षातून बाहेर पडायला लागला। झालं पक्षातलं वातावरण एकाएकी बदललं आणि क्रीडा मंत्री सुनील केदार अचानक सक्रिय झाले व निवडणुकीची सूत्रे त्यांनी आपल्या हातात घेतली। केदारांनी त्वरित पटोले व राऊत यांच्यासोबत बैठकही घेतली व आपली भोयर यांच्यावरची नाराजी उघड केली। निवडणुकीची जबाबदारी आम्ही घेतो पण आता उमेदवार बदला अशी गळही प्रदेशाध्यक्षांना त्यांनी घातली। काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांची कळवळीची मागणी बघून प्रदेशाध्यक्षांनाही त्यांना नकार द्यावासा वाटला नाही। हायकमांडकडून निर्णय येईपर्यंत यावर उघड चर्चा करू नका अशा सूचना देण्यात आल्या व एकदाच काय तो बॉम्ब फोडू असे सांगण्यात आले। मतदान कोणाला केलं हे सांगणार नाही, परंतु काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्ता म्हणून पक्षाचा जो निर्णय आहे त्या निर्णयाच्या मागे मी काले उभो आधी उभो, पण आज ते आले मी एकटाच फिरून गेलो होतो। सगळी बैठक झाली होती, 10 वाजताची वेळ दिली होती, त्या पद्धतीने मी 10 वाजता या ठिकाणी आलेलो आहे आणि आलो आहे तर मतदान करून टाकलं गर्दी नाही। काँग्रेसला अपक्ष उमेदवाराला पाठिंबा दिला आहे, तुमचाही पाठिंबा आहे का? 100% मी काल माझी भूमिका स्पष्ट केली। प्रदेशाध्यक्षांचा उमेदवार नव्हतो मी, महाविकास आघाडीतर्फे काँग्रेसतर्फे महाविकास आघाडीचा उमेदवार होतो, परंतु पक्षाने जो निर्णय घेतला त्या निर्णयाचं मी समर्थन केलं। असमर्थ आपण असमर्थ असल्याचं बोललं पक्षाच्या पत्रात म्हटलं, मी त्याचं खंडन केलेलं आहे। मी असमर्थ आहे असं मी कधीही बोललं नाही आणि त्याच्यामुळे या निवडणुकीमध्ये पक्ष जो निर्णय घेतो आहे त्या निर्णयाची मी बांधील आहे, त्या निर्णयासोबतच मी राहणार। पण पक्षानं तुम्हाला कुठे असमर्थ म्हटलं आहे मग याचा अर्थ असमर्थता कुठे दाखवली? त्याच्यावर माझी सही आहे का? मी मग तुम्ही आक्षेप तरी घेतला का? असमर्थता आहे त्याचा आक्षेप घेतलाय का तुम्ही? मी जर ही भूमिका स्पष्टपणे मांडत आहे की मी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता म्हणून या निवडणुकीमध्ये पक्षाची भूमिका जी राहील त्या भूमिकेसोबत मी आहे आणि जर मी त्या भूमिकेसोबत आहे, फक्त मी त्यावर एक गोष्ट म्हटलं होतं की त्यांनी जे एक पत्र आलं होतं त्यात त्यांनी म्हटलं होतं की भोयर यांनी असमर्थता व्यक्त केली। मी अशी कोणतीही असमर्थता काल 7:30 पर्यंत मला पत्र मिळेपर्यंत मी व्यक्त केलेली नव्हती। आता हा प्रश्न मला विचारण्यापेक्षा ज्यांच्या माध्यमातून हा सर्व घाट घातल्या गेला आहे ते लोक याचं उत्तर देतील, परंतु मी मतदारांना हेच आवाहन करीन की तुम्ही तुमच्या सदसद विवेकबुद्धीने मतदान करा आणि भारतीय जनता पार्टीला धडा शिकवा। त्याचा अर्थ मला सांगायची गरज नाही। धन्यवाद, थँक्यू।
इकडे रवींद्र भोयर यांची मात्र मानसिक चुळबुळ वाढली. भाजप पराभवाच्या भीतीने अशा अफवा पसरवतोय असा आरोप त्यांनी केला. आपण रीतसर काँग्रेसमध्ये प्रवेश केला असून पहिल्यापासूनच काँग्रेसचे सर्व नेते आपल्या सोबत ताकदीने आहेत असं वारंवार ते पटवून देऊ लागले आणि हाच फाजील आत्मविश्वास त्यांना महागात पडला. ऐन निवडणुकीच्या आदल्या दिवशी दुधातून माशी जशी अलगदपणे काढून फेकतात तसं भोयर यांच्या बाबतीत घडलं आणि भोयर यांना चांगलाच धक्का बसला. आता छोटू भोयर, भाजप हा माझा भूतकाळ असून माझं वर्तमान काँग्रेस आहे आणि पक्ष सोडताना जाहीर केल्याप्रमाणे शेवटच्या श्वासापर्यंत मी काँग्रेस सोबतच राहील असं म्हणून स्वतःचं सांत्वन करत आहेत.